नमस्कार, इनाया मराठी व्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मार्बलच्या मंदिरातले काळपट पिवळट किंवा तेलकट जे डाग असतात ते अगदी सोप्या पद्धतीने कसे नाहीसे करायचे। तर एक खास वस्तू वापरून 5 मिनिटात मार्बलचं मंदिर अगदी पांढरं शुभ्र आणि स्वच्छ होतं। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता मंदिरातल्या समईतल्या तेलामुळे या प्रकारचे तेलकट डाग पडतात आणि समईतल्या वातीचा किंवा अगरबत्तीचा जो धूर असतो त्यामुळे हे तेलकट डाग अगदी काळपट बनतात आणि मंदिराचा जो वरचा भाग असतो तो सुद्धा काळपट होतो। तर ते अगदी सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते पाहूयात। तर सगळ्यात अगोदर मंदिरावरती किंवा मंदिराच्या आत जर धूळ झाली असेल तर ती देवारातल्या झाडूने काढायची आहे। तर अशा पद्धतीने ज्या डिझाईनमधल्या खाचा वगैरे असतात त्यात सुद्धा खूप धूळ साठलेली असते तर ते सुद्धा व्यवस्थित झाडून काढायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो मंदिराचा वरचा भाग आहे तिथे सुद्धा अगदी काळपट झालेलं असतं आणि धूळसुद्धा साठलेली असते। तर अगोदर ती धूळ पूर्णपणे काढून घ्यायची आहे। आता त्यानंतर एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे आणि आता मंदिर स्वच्छ करण्यासाठी एक मिक्सर बनवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी 2 चमचे इथे शॅम्पू घ्यायचा आहे। कोणताही इथे तुम्ही शॅम्पू वापरू शकता आणि शक्यतो ग्लासचाच बाऊल वापरायचा आहे, प्लास्टिक किंवा स्टील किंवा कोणत्याही मेटलचा बाऊल वापरायचा नाही। आता इथे मी 1 चमचा वॉशिंग मशीनचा ड्रम वॉश करण्यासाठी जी पावडर मिळते किंवा डिटर्जंट मिळतो ते घेतलेलं आहे आणि या इन्ग्रेडियंटमुळेच मंदिर एकदम पांढरशुभ्र आणि चमकदार होतं। तुमच्याकडे ही पावडर नसेल तर आपला साधा डिटर्जंट वापरला तरी चालेल। त्यानंतर यामध्ये 2 चमचे इनोफ्रूट सॉल्ट किंवा खायचा सोडा घालायचा आहे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे। लिंबू नसेल तर 1 चमचा व्हिनेगार घातलं तरी चालेल। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मंदिर जर मोठं असेल तर याची डबल क्वांटिटी घेऊन हे मिक्सर बनवलं तरी चालेल। तर हे पहा, 1 मिनिटभर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे आपलं मिक्सर तयार आहे। आता जो लिंबू पिळून घेतला होता त्याच्यावरतीच ही पेस्ट घ्यायची आहे आणि सुरुवातीला लिंबूनेच हे डाग अगोदर घासून घ्यायचे आहेत। जे हार्ड तेलाचे डाग असतील त्याच्यावरती लिंबूनेच हे मिक्सर अगोदर लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला घासून घ्यायचं आहे। आता आपण हे जे घटक वापरून मिक्सर बनवलेलं आहे त्यामुळे मंदिर जास्त वेळ घासायची गरज लागत नाही। हे डाग अगदी 5 मिनिटात निघतात। आता लिंबूने मी ते मिक्सर सगळीकडे लावून घेतलेलं आहे। आता एक या प्रकारची घासणी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती थोडीशी पेस्ट घेऊन हे जे तेलकट डाग आहेत ते घासून काढायचे आहेत। जर मंदिरामध्ये काळपट किंवा पिवळट फक्त डाग असतील तर ते लिंबूनेच स्वच्छ होतात, पण जर तेलकट डाग पडले असतील तर ते घासणीनेच घासावे लागतात। तर इथे तुम्ही पाहू शकता घासणीने मी हे तेलकट डाग 2 ते 3 वेळा घासून घेतलेले आहेत आणि या प्रकारे हे स्वच्छ होत आहेत, पूर्णपणे हे नाहीसे होत आहेत। तर अशा प्रकारे पूर्ण मंदिरामध्ये जिथे काळपट पिवळट किंवा तेलकट डाग दिसत असतील तिथे ही पेस्ट लावून घासणीने घासून घ्यायचं आहे। मंदिराच्या डिझाईनमध्ये जे खाचा असतात त्यामध्ये सुद्धा धूळ खूप साठलेली असते, ती सुद्धा अगदी व्यवस्थित काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मंदिरामध्ये जेवढ्या डिझाईन असतील छोट्या मोठ्या त्या पूर्णपणे या पद्धतीने घासून घ्यायच्या आहेत आणि मंदिराच्या ज्या एरियामध्ये काळपट जिथे डाग पडलेले नसतात तो एरिया तर फक्त 1 मिनिटात स्वच्छ होऊन जातो। तर इथे मी तुम्हाला मंदिराच्या आतला वरचा भाग दाखवत आहे। तर समईच्या वातीच्या धुरामुळे किंवा अगरबत्तीच्या धुरामुळे हा एरिया पूर्णपणे काळपट झालेला असतो, तर या मिक्सरमुळे हे सगळे काळे डाग अगदी नाहीसे होतात। तर अशा प्रकारे मंदिराचा जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित घासून घ्यायचा आहे। आता हे सगळं मंदिर मी आतून बाहेरून व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आणि हे जे मिक्सर आहे ते आता फक्त 10 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर अशा प्रकारचा एक स्पॉन्ज ओला करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात अगोदर मंदिराचा जो वरचा भाग आहे तो पुसून घ्यायचा आहे। हे पहा, हे जे काळे डाग आहेत ते अगदी सहजतेने निघत आहेत। तर अशा प्रकारे पूर्ण मंदिर आतून बाहेरून अगोदर ओल्या स्पॉन्जने पुसून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे 2 ते 3 वेळा स्पॉन्ज स्वच्छ करून मंदिर व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। ही पेस्ट आपण मंदिराच्या डिझाईनच्या खाचांमध्ये सुद्धा लावलेली होती, तर ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे। जर या प्रकारचे स्पॉन्ज नसतील तर कॉटनच्या कपड्याने सुद्धा मंदिर स्वच्छ केलं तरी चालेल। फक्त ही पेस्ट लावलेली असल्या कारणाने 2 ते 3 वेळा हे कापड किंवा स्पॉन्ज स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता या मंदिराच्या डिझाईनच्या ज्या खाचा आहेत छोट्या छोट्या, त्यामध्ये खूप धूळ साठलेली असते आणि ती अगदी सहजपणे हाताने निघत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही इयरबड्सचा वापर करून त्या खाचांमधली धूळ किंवा घाण काढू शकता। 2 ते 3 वेळा मी स्पॉन्ज स्वच्छ धुवून मंदिर व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे। आता सगळ्यात शेवटी एकदा गरम पाण्यामध्ये स्पॉन्ज ओला करून मंदिर पुन्हा एकदा पुसून घ्यायचं आहे। याने काय होतं, अगदी थोडेसे जरी तेलाचे डाग कुठे राहिले असतील तर ते गरम पाण्यामुळे निघून जातात। आणि त्यानंतर तुम्ही एका कॉटनच्या कोरड्या कापडाने मंदिर पुसून घेतलं तरी चालेल, नाहीतर त्याला तसंच सुकून द्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मंदिर अगदी पांढरशुभ्र आणि चमकदार कसं झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मार्बल मंदिराचं एकदा डीप क्लीनिंग करून पहा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच टिप्स आणि ट्रिक्स पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा।